दिव्यत्वाची एक प्रतिती तेथे गरम आठवली होती. सावित्री नाईसमोर आपण सर्व नतमस्तक होऊया. इकडे बघा मॅडम. ज्योतिराम फुले. यानंतर यानंतर मी उपस्थित सर्व सन्मानार्थी महिला वर्गाला विनंती करत आहे की त्यांनी मंगलताईंसाठी जोरदार एक टाळ्या वाजवून दुंदन बोल दुंदन बोल बघा मॅडम सर इकडे बघा ते दिंदन सर सर ते घ्या ना इकडे पण सरकला तर येऊन जाईल सर. श्रीमती प्रभावती पैवारकर यांच्याबद्दल सांगताना आम्हाला अभिमान वाटतो की कर्मकार समाजातून सर्वप्रथम विवाह होण्याचा मान त्यांनी मिळवला. यानंतर सामाजिक पुढील सामाजिक कार्यकर्त्यांनी आदरणीय मीनाक्षी पटेल यांचा सत्कार अनुभवताई यानंतर सुरेंद्र पाटील सामाजिक पर्यावरण प्रदूषणचे कार्यकर्ते यांचं स्वागत. इथं पुरुषांच्या वर्षातून समजलं जातं अशा क्षेत्रात आपल्या सावित्रीताई बचत गटांच्या माध्यमातून भरभर कार्य करत आहेत आणि म्हणूनच त्यांचे सत्कार या ठिकाणी आज आपण आयोजित केला त्याबद्दल त्यांचं मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील कार्यासाठी शुभेच्छा. सत्कार करावा अशी मी त्यांना विनंती करते. यानंतर
जस सावित्रीबाईंना त्यांच्या शिक्षणात दानाचा ज्ञानदानाचा कार्यात फातिमा शेख यांनी सहकार्य केलं होतं त्यांनी करावा अशी मी त्यांना विनंती करते। महिला कोणत्याच क्षेत्रात कमी नाही, सर्व ठिकाणी आघाडीवर आहे असं आजच्या या कार्यक्रमातून आपल्याला स्पष्ट जाणवत आहे। पत्रकारिता असो, पोलीस असो, सामाजिक, राजकीय, वैद्यकीय सहकार सर्वच क्षेत्रातून सरकार जोडीने घ्यावा असं वाटतंय का? आजचा दिवस आणखी हे सांगण्यास नको की प्रत्येक यशस्वी पुरुषामागे एका स्त्रीचा हात असतो, ती सबलपणे उभी असते। त्याचप्रमाणे या ठिकाणी आपले युवराज मांडे आहे, अथर्व पब्लिकेशनचे संचालक, त्यांच्या मागे आपले संगीताबाई सुद्धा खंबीरपणे उभे आहे। आज त्यांचाही आपण वाढदिवस या ठिकाणी एक बुके देऊन करूया अशी मी त्यांना विनंती करते। सिंधुताई सुता आणि संपूर्ण कुटुंबीय अतिशय रुची असा सत्कार सोहळा या ठिकाणी आपण संपन्न करत आहोत। कार्यक्रम सामाजिक म्हणता म्हणता कौतुक केला झाला ते आपल्यालाही कळलंच नाही। खरोखर त्या मातोश्री धन्यवाद देते की त्यांनी बोला। नमस्कार, मी श्रीमती अरुणा मुकुंदराव उदावंत, मुख्याध्यापिका, जिल्हा परिषद मराठी शाळा, राजुरी बुद्रुक, तालुका पाचोरा। आज इथे समाज शिक्षिका पुरस्कार 2021 या सन्मानाने श्री विजय लुले सर यांनी आम्हाला सन्मानित केलं, त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभारी आहोत। समाजाच्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातून वेगवेगळं नाव महिला कमवत असतात आणि काम करत असतात, कामाची त्यांची तळमळ असते। अशा तळमळीने काम करणाऱ्या महिलांची दखल घेऊन समाजातील प्रत्येक क्षेत्रामधील महिलांचा आज विजय लुले सरांनी इथे सन्मान केला, त्याबद्दल त्यांचे आम्ही शतशः ऋणी आहोत। धन्यवाद। आज जागतिक जो शिक्षण दिवस आहे, आप शिक्षण दिवस म्हणून सावित्रीबाई फुलेंचा जन्मदिवस। खरं तर सावित्रीबाईंनी स्त्रियांना शिक्षणाची एक वाट दाखवून खरंच प्रत्येक स्त्रीला उच्च स्तरावर पोहोचवलं। आज प्रत्येक क्षेत्रातल्या स्त्रियांचा इथे ह्या संस्थेने सन्मान करण्यात आला। खरं तर आज सावित्रीबाईंची पुण्यतिथी, त्या स्त्रियांचा सन्मान करून इतक्या चांगल्या पद्धतीने या संस्थेने हे केला, साजरा केला, त्याबद्दल मी आधी संस्थेच्या वतीने संस्थांची जी टीम आहे त्यांचा आभार मानते। आणि समाजाच्या प्रत्येक स्त्रियांना त्यांचा सन्मान देऊन जी प्रेरणा मिळावी तसा हा अतिशय चांगला उपक्रम यांनी राबवला, त्याबद्दल सगळ्यांचा मी आभार मानते। आणि समाजाच्या प्रत्येक स्त्रियांना सांगते की तुम्ही सावित्रीबाईंच्या वाटेवर चला, म्हणजे प्रत्येकाने घर कुटुंब सांभाळून समाजाच्या ज्या काही उणीवा आहेत त्या वेचनाचं काम करण्याची एक सत्शक्ती आणि एक संवेदनशील स्त्री म्हणून समाजात जर वावरली तर खरोखर समाजातल्या प्रत्येक घटकांचं खूप चांगल्या पद्धतीने होऊन आणि त्या सावित्रीच्या लेकींचं जो सन्मान परंपरेनुसार प्रत्येक वर्षी होईल असं मला वाटतं। एवढं बोलून मी थांबते। आणि प्रथम शिक्षण दिनानिमित्त आम्हाला इथे माननीय विजय लोले सर यांनी इथे बोलवलं, आमचा सत्कार केला, त्याबद्दल मी त्यांचे खरंच खूप आभारी आहे। आणि जेव्हा आम्ही जे काही कार्य करतो त्याबद्दल जेव्हा समाजाकडून अशी दखल घेतली जाते तेव्हा खरंच पुन्हा नव्यानं कार्य करण्याची एक उमेद निर्माण होते। आणि त्याबद्दल मी तुपचे सर्व मान्यवर आणि विशेषतः लुले सर यांचे मनापासून आभार मानते। धन्यवाद।